पुण्यातल्या जनता वसाहत कालवा फुटीला काही महिने होत नाही, तोच पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून पद्मावतीला जाणारी पाण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. जनता वसाहत मध्ये भीतीच्या वातावरणाची परिस्थिती मध्यरात्री निर्माण झाली होती. घरात अचानक पाणी आल्याने नागरिक भयभीत झाले होते. अनेक घरातील सामान पाण्यात वाहून गेलं. अचानक पाणी घरात घुसल्याने नागरिकांनी घराच्या बाहेर पडायला सुरुवात केली. अनेक घरांच्या भिंती पडल्या, त्यामुळे परिसरातील लाईटही बंद करण्यात आली होती. सुदैवाने कुठलीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. काही महिन्यांपूर्वी याच भागात कालवा फुटल्यानं मोठं नुकसान झालं होतं. रात्री फुटलेल्या पाईपलाईनने 10 घरांचं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे, तर अनेकांचे पैसे दागदागिने वाहून गेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते या लोकांची मदतीला धावून गेले. प्रशासन जनता वसाहतकडे दुर्लक्ष करत आहे. 3 दिवसांपूर्वी विजेच्या खांबात करंट उतरून मुलीचा मृत्यू झाला होता. अशा अनेक घटना घडत असतात, मात्र स्थानिक नगरसेवक पालिका प्रशासन इकडे येत नाही. आम्हा लोकांना न्याय मिळावा अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत. आम्ही रात्री 12:30 वाजता झोपलो होतो आणि अचानक पाण्याचा सगळा आवाज आला, तर सगळं खालून फुटलं होतं आणि आमचं अर्धे लोक तर आमचे पाण्यातच होते. त्यांना करंट पण बसत होता आणि वरून आम्हाला खाली पण येता येत नव्हतं आणि न दरवाजा उघडता येत नव्हता. त्या सगळ्यांचा जीवाचा धोका तर हा होताच, आणि त्याच्यात आम्ही 1-1 रुपया करून जॉब ते सगळं करून पैसे ते गोळा केले होते. आता याचे भरपाई आणि ते कोण करून देणार आहे आम्हाला या सगळ्या गोष्टी, आणि याला जबाबदार कोण राहणार आहे? आम्ही 12:30 पाणी यायला लागलं, तसं आम्ही पण झोपलेलो. अचानक या जागा झाल्या, तसं पाणीच कपाटाचं इकडून वगैरे यायला लागलं, तसं आम्ही जागा झालो पटापटा बाहेर पोरांना घेऊन. सर्वच वाहून गेलं, काहीच पैसे डागडागी ना कपडा लांडी सगळं सर्व वाहून गेलेले.